नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज आपण दीपावलीच्या शुभ मुहूर्तावरती आज एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत, तो म्हणजे नोटीस नंबर 20। 20 नंबरची नोटीस नीट यूजी 2023 साठी जी पब्लिश झालेली आहे ती 10 ऑक्टोबर 2023 ला पब्लिश झाली आहे। आणि जो काही क्रायटेरिया आहे ज्याला आपण क्वालिफाईंग क्रायटेरिया म्हणतो किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतो, जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी होत गेलेला आहे, म्हणजे 5% कमी झाला। ईडब्ल्यूएस आणि ओपन साठी जो 50% होता तो 45% वर गेलेला आहे। त्याचबरोबर इतर सर्व जे कॅटेगरी होते त्या सर्व कॅटेगरीचा 40% कट ऑफ जो आहे तो 5% कमी झालेला आहे। म्हणजे 137% ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 121 मार्क असतील तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि ज्याचा 107 होता तो 95 एवढे मार्क्स पडणाऱ्या सर्व कॅटेगरीच्या इतर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला आता फॉर्म भरता येणार आहे। इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी झाल्यामुळे तुम्हाला आता फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून देणे गरजेचं आहे। बऱ्याच वेळा हा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी झाल्यामुळे ऑनलाइन रजिस्ट्रेशनची जी मुदत आहे त्याचं टाइम टेबल आपण पाहूया, ती 13 ऑक्टोबर पासून 15 ऑक्टोबरच्या म्हणजे 3 दिवसापर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करायचं आहे। 13, 14 आणि 15 ऑक्टोबर 2023 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्याच्यामध्ये पेमेंटचा पण ऑप्शन जो आहे तो मात्र सेमच आहे, ते म्हणजे 13 ऑक्टोबर पासून 15 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत 11:59 म्हणजे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला पेमेंट 1000 रुपये पेमेंट करायचं आहे। याच्यामध्ये पेमेंटचा किंवा रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये एक प्रश्न आहे, तो म्हणजे हे 13 पासून 15 तारखेपर्यंत जे काही रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे ते कुणी करू शकतो? ज्यांना आजपर्यंत मिळालेलं होतं आणि ते प्रोसेसच्या बाहेर पडलेले होते त्यांना रजिस्ट्रेशन करता येणार आहे का? तर त्यांना रजिस्ट्रेशन करता येणार नाही। दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज मिळालेलं आहे मग ते मेरिट कोट्यामधून मिळालेलं चांगलं कॉलेज नाही, मला आणखी जवळचं कॉलेज मिळू शकतंय, तर मी ते सोडून देऊन परत रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं का? तर 100% नाही। दुसरी गोष्ट, काही जणांना जास्त मार्क्स असून सुद्धा त्यांनी आयक्यू कोट्यामधून ऍडमिशन घेतलेलं आहे, इन्स्टिट्यूशन कोट्यातून, आता 8 कॉलेजेस नवीन आलेले आहेत तर त्याच्यामध्ये मला मिळू शकतं का म्हणून पहिले कॉलेज सोडण्याची इच्छा असते, तर अशा कॉलेजना अशा विद्यार्थ्यांना आपल्याला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येते का किंवा ते पहिले कॉलेज सोडता येते का? तर नाही, त्यांना पहिले कॉलेज पण सोडता येत नाही आणि तुम्हाला आत्ताच्या नवीन याच्यामध्ये रजिस्ट्रेशन पण करता येत नाही। काही जणांना आपल्याला बीएमएस मिळतच नाही म्हणून थर्ड राऊंडला किंवा मग स्ट्रीम वेकन्सी 1 किंवा 2 राऊंडला बीएचएमएस ऍडमिशन मिळालेलं आहे आणि तरी जॉईन केलेलं आहे असे विद्यार्थी, जॉईन केलेलं नाही असे विद्यार्थी किंवा अलॉट झालेलं आहे आणि जॉईन केलेलं आहे असे विद्यार्थी सुद्धा या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करता येणार नाही। म्हणजे रजिस्ट्रेशन कोण करता येऊ शकेल? ज्यांना इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा कमी झालेला आहे, म्हणजे 137 पासून 121 पर्यंत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं आणि कॅटेगरीच्या 107 पासून ते 95 पर्यंत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं। या पलीकडे ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशनच केलेलं नाहीये, म्हणजे आपल्याला रिपीटचा विचार होता, आपण बीएमएस ला जायला नको म्हणून असे 350 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन या राऊंड मध्ये करता येऊ शकणार आहे। त्यामुळे फ्रेश रजिस्ट्रेशनची डेट मात्र 11 पासून 13 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि त्याच वेळेस पेमेंटचा ऑप्शन जो आहे तो 1000 किंवा 5000 किंवा 6000 असा ऑप्शन आहे। पेमेंट म्हणजे ज्यांना फ्री साठी, म्हणजे आता ग्रुप बी बद्दल आपण बोलतोय, त्यामुळे पहिल्यांदा 1000 रजिस्ट्रेशन केलेलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे ग्रुप ए आणि बी आणि सी तिन्ही मध्ये आपल्याला ऍक्सेस मिळत होता, परंतु एका ग्रुप मधून जर काही आपल्या चुका झालेल्या असतील तर त्यामधून बाहेर पडलेले असतात। त्यामुळे ग्रुप बी मधून जे जे बाहेर पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना बीएमएस साठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर परत फ्रेश रजिस्ट्रेशन करता येणार नाही, एक लक्षात घ्यायचं। आता काही जणांचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी होता, म्हणजे दरम्यान 137 पेक्षा कमी मार्क्स होते किंवा इतर कॅटेगरीला सुद्धा 107 पेक्षा कमी मार्क्स होते, अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन झालेलं आहे। ते कसं रजिस्ट्रेशन झालंय? तर ते सर्व ज्यावेळेस आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचो त्यावेळेस ग्रुप ए एमबीबीएस बीडीएस, ग्रुप बी बीएमएस बीएमएस बीएचएमएस आणि ग्रुप सी साठी अलाइड कोर्सेस साठी सुद्धा रजिस्ट्रेशन करता येत होतं।
त्यामुळे त्यावेळेस 1,000 रुपये भरून ऑनलाईन कोर्सेससाठीच रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुमचं. त्यामुळे मला कमी मार्क होते, 50 मार्क होते नीटला, तरी सुद्धा माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर ते जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते यू आर एलिजिबल ओनली फॉर ग्रुप सी, म्हणजे ऑडिओ थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, म्हणजे ग्रुप सी च्या संदर्भामध्ये असणारे जे जे विद्यार्थी आहेत असे सर्व विद्यार्थी तुम्ही या राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन आता जर एलिजिबल झालेले असाल तर ग्रुप बी साठी म्हणून रजिस्ट्रेशन फ्रेश 1,000 रुपये भरून स्टेट कोट्यासाठी आणि मॅनेजमेंट कोट्यासाठी 5,000 रुपये भरून आणि दोन्ही कोट्यासाठी 6,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. लक्षात आलं का? बघा पहिला टॉपिक सांगितला तुम्हाला रजिस्ट्रेशनची डेट आणि त्यानंतर पेमेंटचं ऑप्शन. पेमेंटचं ऑप्शन मात्र 13 वाजता संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपल्याला पेमेंट भरता येऊ शकणार आहे. परंतु काय करायचं आपल्याला, लगेच रजिस्ट्रेशन झालं की पेमेंट करून टाका 1,000, 5,000 किंवा 6,000 रुपये. शक्यतो ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी 6,000 रजिस्ट्रेशन करून घ्या, मॅनेजमेंट मध्ये आपल्याला ऍडमिशन घेता येऊ शकणार आहे. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स, सीट मॅट्रिक्स मध्ये आता सीट जी वेकंट राहिली असते ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 2 नंतर जॉईन करून राहिलेले सीट्स आहेत ना, ती कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स जी काय वेकन्सी पोझिशन आहे ती आपल्याला 13 तारखेला म्हणजे उद्या झाला 13 तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स पर येणार. ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म आपल्याला मात्र 13 पासून 16 तारखेपर्यंत 4 दिवस घेण्यात भरायचे. रजिस्ट्रेशन बरोबरच, म्हणजे रजिस्ट्रेशन जसं होत आहे तसंच रजिस्ट्रेशन पासूनच, म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन पण करू शकता. आज आपल्याला सीट मॅट्रिक्स येणार आहे उद्या, म्हणजे 13 तारखेला सीट मॅट्रिक्स आल्यानंतर लगेचच तुम्ही रजिस्ट्रेशन पण करून तुम्हाला चॉईस फिलिंग पण करता येणार आहे. ते पण कधी 16 ऑक्टोबर 2023 संध्याकाळी 11:59 पर्यंत. पब्लिकेशन ऑफ जनरल लिस्ट ऑफ रजिस्ट्रेशन रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स फॉर ग्रुप बी, म्हणजे ग्रुप बी साठी बीएमएस, बीएमएस आणि बीएचएमएस साठी नवीन जे रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्याची एक लिस्ट आपल्याला 16 तारखेला पब्लिश होणार आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ कंबाइंड कॉमन प्रोविजनल स्टेट मेरिट लिस्ट ग्रुप बी. आता बघा दोन लिस्ट कशी येणार आहेत, तर आता नवीन रजिस्ट्रेशन करणाऱ्याची एक लिस्ट येणार आहे 16 तारखेला आणि त्याच दिवशी एक दुसरी पण लिस्ट येणार आहे 17 तारखेला. त्याच दिवशी 16 तारखेला जी लिस्ट येणार आहे ती म्हणजे आजपर्यंत इलिजिबल राहिलेले विद्यार्थी की ज्यांची आतापर्यंत ऍडमिशन झालेलं नाही किंवा आता रजिस्ट्रेशन फ्रेश केलेलं ग्रुप बी साठी सर्वांची एक कॉमन लिस्ट आपल्याला 16 तारखेला मिळणार आहे. डिक्लेरेशन ऑफ ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 3 आणि सिलेक्शन लिस्ट ऑफ ग्रुप बी, म्हणजे ग्रुप बी च्या संदर्भात बीएमएस, बीएमएस आणि बीएचएमएस मधल्या राहिलेल्या ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडच्या 3 ची सिलेक्शन लिस्ट आपल्याला 17 ऑक्टोबर 2023 संध्याकाळपर्यंत कधी पण लागू शकते आणि आपल्याला रिपोर्टिंग मात्र 18 ऑक्टोबर पासून 22 ऑक्टोबर पर्यंत 5 दिवस संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ऍडमिशन घेण्यासाठी संधी दिलेली आहे. म्हणजे सर्वात महत्वाचा टॉपिक आपल्याला लक्षात आला असेल की एकंदरीत हा जो राऊंड आहे तो इलिजिबल कॅन्डिडेट्स जे आजपर्यंत कुठेही ऍडमिशन झालेले नाही हे सर्व इलिजिबल कॅन्डिडेट्स, त्याचबरोबर ज्यांनी फ्रेशली रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आपल्याला ऍडमिशन घेता येऊ शकणार जे कमी मार्क्सवाले विद्यार्थी आहेत आणि आजपर्यंत राहून गेलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन यामध्ये करता येणार आहे. हा सर्वात महत्वाचा राऊंड आहे आणि शेवटचा राऊंड आहे. बहुतेक आता हे सगळ्या अगदी एंड पॉईंट लाईन आहे. कॅन्डिडेट्स हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली कॅनॉट रजिस्टर्ड अगेन, म्हणजे अगोदर त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन अबाधित आहे असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकत नाही. कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली बट वेअर नॉट इलिजिबल फॉर आयुष यूजी कोर्स बट हॅव नाव बिकॉज इलिजिबल ड्यू टू लोअर डाऊन ऑफ कट ऑफ, म्हणजे आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होत आयुष कोर्सेससाठी आणि जे विद्यार्थी कोर्सेसच्या बाहेर पडलेले आहेत असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकत नाही. आयुष कोर्सेसमध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन अगोदरच आहे ज्यांना काहीही मिळालेलं नाही असे विद्यार्थी मात्र याच्यासाठी इलिजिबल आहे, रजिस्ट्रेशन करण्यासाठी नाही चॉईस फिलिंगसाठी इलिजिबल आहेत. न्यूली रजिस्टर्ड कॅन्डिडेट विल बी इलिजिबल ओनली अवेलेबल वेकंट सीट्स ऑफ आफ्टर ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 2, म्हणजे आता बऱ्याच वेळा काय होतं की आता आपण फॉर्म भरतो आणि ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 2 च्या अगोदरचे सीट्स जे भरलेले आहेत त्याच्यावरती माझा क्लेम आहे का, नाही. आता फक्त इथून पुढे राहिलेल्या सीटवरतीच तुमचा क्लेम राहणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं पण म्हणतो की आम्हाला एलिजिबिलिटी आता आली तर आम्हाला काही कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं तिथले सीट वेकंटच राहिले नाही तर आम्ही काय करता येऊ शकतो, तर तुम्हाला काही करता येणार नाही. तुम्हाला जे
आताही विज्ञप्ती जी आलेली आहे याच्यानंतर जे तुम्हाला कॉलेज मिळणार जे काही वेकन्सी आहे त्याच्यावरती तुमचा दावा असू शकतो. एकंदरीत ह्या सर्व राऊंडच्या संदर्भात आज आपण चर्चा केलेली आहे. त्याच पलीकडे जाऊन ज्या विद्यार्थ्यांना 150 पेक्षा जास्त 137 पेक्षा 121 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये 150 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये 15, 14, 16, 13 अशा लाखाच्या पॅकेज मध्ये आपण 100% बीएमएस ऍडमिशन 16 तारखेला ऑफलाईन पद्धतीनं आणि ऑनलाईन पद्धतीनं सिस्टम राबवून कर्नाटक राज्यामध्ये बीएमएस करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होते. फिजिकली आपल्याला जायचं हे लक्षात ठेवा. ज्यांना खरोखरच ऍडमिशन जेन्युइनली घ्यायचं आहे असे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या टीमशी संपर्क करू शकतात आणि 100% तुमचं ऍडमिशन होऊन जाईल. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.